मुंबईच्या कमला मिलमध्ये वन अबाऊ पबमध्ये लागलेल्या आगीचं कारण अजूनही स्पष्ट झालेलं नसलं तरी पबमध्ये मिळत असलेला हुक्का हेही एक कारण असल्याचं बोललं जात आहे. संपूर्ण मुंबईत खरं तर हुक्का पार्लरला परवानगी नाही. महापालिकेनं एकही हुक्का पार्लरला परवानगी दिलेली नाही तरीही हुक्का पार्लर सर्रास सुरू आहेत. दोरपरळचं मोजो आणि वन अबाव पब आगीच्या भक्षस्थानी पडलं. या आगीमुळे गुदमरून 14 जणांचे बळी गेले. पब का जळाला याचा शोध घेतला जातोय. विविध कारणंही सांगितली जात आहेत. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवला जातोय. मात्र पबमध्ये सर्व्ह होत असलेल्या हुक्क्याच्या कोळशामुळे सुरुवातीला आग लागली, त्यानंतर ही आग भडकली असं काही प्रत्यक्षदर्शींनी म्हटलंय. आमदार नितेश राणे यांनीही आगीसाठी अवैधरित्या दिल्या जात असलेल्या हुक्क्याला जबाबदार धरलंय. एका प्रत्यक्षदर्शीनं त्यांना हे सांगितल्याचं नितेश राणे म्हणतात. तिथे जे इलिगल पद्धतीने अनधिकृत पद्धतीने हुक्का वाटप होत होता, हुक्का कस्टमर लोकांना देत होते, म्हणून ही आग आजची लागलेली आहे. म्हणून मला बोलतंय की जोपर्यंत तुम्ही ह्या अनधिकृत गोष्टी थांबवणार नाही, सगळ्या अधिकाऱ्यांना माहिती आहे मुंबईमध्ये काय काय अनधिकृत चाललंय, पण शेवटी फक्त स्वतःचे किसे भरण्यासाठी, हां, स्वतःच्या सगळ्या संपत्ती वाढवण्यासाठी अगर तुम्ही काय बोलत नसाल तर बोलत. तर हे 14 च्या 14 लोकांचे जबाबदार हे अधिकारी, कुणाचे जबाबदार हे अधिकारी आहे. नितेश राणे यांच्याप्रमाणेच हुक्क्यामुळेच आग लागल्याचा दावा KEMचे फॉरेन्सिक डॉक्टर राजेश डेरे यांनीही केलाय. एका रुग्णानेच आपल्याला ही माहिती दिल्याचं डॉक्टर म्हणतायत. एक जो रिलेटिव्स थे उन्होंने ये बताया कि कुछ वो हुक्का पार्लर है वहाँ कुछ हुक्का जलाने के लिए कोल यूज़ किया जाता है और कुछ वहाँ से ही कुछ कपड़े को पकड़ गई आग और उसके बाद सारी अफरा तफरी हो गई. संपूर्ण भिन्न पार्श्वभूमी असलेल्या दोन जबाबदार व्यक्तींनी केलेले हे दोन दावे अजिबातच नजरेआड करता येणार नाहीत. संपूर्ण मुंबईत हुक्का पार्लरना आणि हॉटेलांमध्ये हुक्का वितरणासाठी परवानगी नाही तरीही मुंबईत गल्लोगल्ली हुक्का पार्लर उभी राहिली आहेत. हुक्का ओढणं हे उच्चभ्रू वर्गातच नाही तर मध्यम वर्गात सुद्धा स्टेटस सिम्बॉल व्हायला लागलाय. महापालिका आणि पोलीस मात्र केवळ बघत बसल्याचं चित्र आहे. पोलिसांनी अशा हुक्का पार्लरवर कारवाई करावी अशी मागणी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे बुधवारीच केली होती. हुक्का पार्लरमध्ये जाऊन हुक्का ओढणारे जे तरुण आहेत त्यांना कित्येकांना लंगचे विकार होत आहेत, त्यांना आजार होत आहेत, ते होऊ नयेत आणि या बेकायदेशीर अनधिकृतपणे चाललेल्या हुक्का पार्लर बंद करावेत अशा प्रकारची मागणी मी लेखी पत्र दिलं. हुक्क्यामुळे तरुणांना व्यसनांच्या जाळ्यात ओढलं जात आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आणि आगी लागण्याच्या शक्यताही वाढल्या आहेत. गल्लोगल्ली फोफावलेल्या या अनधिकृत हुक्का पार्लरमुळे नागरिकही हैराण झालेत. महापालिकेने संपूर्ण शहरात एकाही हुक्का पार्लरला परवानगी दिली नसतानाही अवैधपणे हुक्का पार्लर सुरू कशी याचं उत्तर महापालिका पोलीस यांनी दिलंच पाहिजे. हुक्का पार्लरवर कारवाई करण्यासाठी पोलीस आणि महापालिका यांच्यात समन्वय का नाही अशा हुक्का पार्लरना अभय देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मुसक्या बांधणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. आणि ह्याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून. अजित, आपण बघतोय की कमला मिलला मध्ये लागलेल्या काल आगीनंतर आता तर्कवितर्क लढवले जात आहेत. नेमकी ही आग कशामुळे लागलेली आहे ह्याचा अजूनही ठांग पत्ता असा लागलेला नाही, ठोस पुरावा मिळालेला नाहीये. मात्र ह्या अशा दुर्दैवी घटना घडल्यानंतर प्रशासनाला जाग येते. आज कमला मिलमध्ये अनेक रेस्टॉरंट्स आणि पब्स आहेत, मात्र त्यानंतर ह्या सगळ्या घटनेनंतर ते किती सुरक्षित आहेत किंवा त्या संदर्भात काही प्रशासनाने ठोस पावलं उचलायला सुरुवात केली आहे का आणि ह्या घटनेसंदर्भात काय सांगाल एकूणच? मधुरा, ही जी घटना घडलेली आहे ही घटना मुंबईत पहिली नाही आहे. अशाच पद्धतीनं अनेक घटना घडलेल्या आहेत. त्यावेळी नेते असतील किंवा जे अधिकारी आहेत ते येऊन त्या ठिकाणी आश्वासन देतात की अशा कुठल्याही मुंबईतल्या बंदिस्त ज्या ठिकाणी हुक्का पाडत असेल किंवा इतर ज्या आगीच्या वस्तू आहेत त्या ठिकाणी ज्या उपाययोजना केल्या पाहिजे त्या उपाययोजना केलेल्या नाहीत अशा सर्व ठिकाणी कारवाई केली जाईल. पण पुढे त्याचं काहीच होत नाही आहे. मुळात आजचीच घटना घेतली तर जवळपास 12 तास उलटून गेलेले आहेत या संपूर्ण घटनेला. पण ज्यांच्या ज्या तिघांवरती गुन्हा दाखल केलेला आहे ते अजून देखील पोलिसांच्या तावडीतून बाहेर आहेत. त्यांना अटक करण्यात आलेली नाही आहे. एकही अटक अजून या प्रकरणामध्ये झालेली नाही आहे.
5 अधिकाऱ्यांना निलंबन केलं गेलं आहे. मुळात हा जो परिसर आहे कमला मिल हा कंपाऊंड जो या ठिकाणी जे रेस्टॉरंट आहे त्यांनी चारही बाजूने म्हणजे त्यांचा जो एंट्रन्स आहे किंवा जो त्यांचा मागचा दरवाजा आहे या सर्व ठिकाणी त्यांनी वाढीव कामं केलेली आहेत. टेरेसवरती अनधिकृतपणे त्या ठिकाणी त्यांनी हॉटेल्स थाटलेले आहेत, पब थाटलेले आहेत, हे डोळ्यांनी सर्वांना दिसतं. पण ज्यावेळी अशी घटना घडली की मात्र सगळ्यांना जाग येते. नाहक 14 बळी गेलेले आजच्या घटनेमुळे, पण कोणावरही कारवाई झालेली नाही आहे किंवा कोणालाही अटक झालेली नाही आहे. अशा घटना वारंवार घडत असतात आणि नेते येतात, अधिकारी येतात आणि फक्त आपलं मत मांडून जातात आणि त्याच्या पुढे काही होत नाही. अशा परिस्थितीमध्ये थोड्याच वेळापूर्वी आम्ही मुंबई पोलिसांनी चर्चा केली, त्यांच्याशी संपूर्ण या घटनेमध्ये काय कारवाई करण्यात आलेली आहे ती माहिती घेतली आहे. साधारणपणे सकाळी या संपूर्ण प्रकरणामध्ये जी एफ आय आर दाखल झाली होती सदोष मनुष्यवधाची, तेवढीच फक्त एफ आय आर दाखल झालेली आहे. 3 लोकांवरच गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्यांना फक्त पाहिजे आरोपी याचनुसार त्यांना फक्त त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली गेली नाही किंवा त्यांना अटक करण्याकरता नेमकं मुंबई पोलीस करते काय असा प्रश्न देखील आता विचारला जातो आहे. त्यामुळे अशा घटना घडल्यानंतर नेमका ज्या प्रशासकीय यंत्रणा असतील किंवा पोलीस यंत्रणा असेल यांनी पुढे काय करावं ह्याचं या संपूर्ण घटनेमुळे यांची पोलकोल झालेली आहे. मुळात अशा पद्धतीनं अशा यंत्रणा आधीच का कारवाई करत नाही असा रोष देखील किंवा असा संताप देखील नागरिकांनी व्यक्त केला आहे. धन्यवाद अजित ह्या संपूर्ण माहितीबद्दल. मात्र एकूणच अवैध सुरू असलेले पब्स असतील, रेस्टॉरंट्स असतील किंवा बार असतील यावरती कुठेतरी प्रशासनानं अंकुश ठेवणंही तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे ह्या अशा घटना घडणार नाहीत आणि अनेकांचे जीव वाचूही शकतील.